पुणे। पूर्व विदर्भातील पूर आता ओसरायला लागलाय। गेल्या काही दिवसांपासून पुरानं चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये थैमान माजवलं होतं। पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूर पाचव्या दिवशी ओसरत आहे। पूरग्रस्त चारही जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे। पुरामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून भंडारा जिल्ह्यात 4 लोकांचा पुरात मृत्यू झाला। पुरामुळे इथली 104 गावं प्रभावित झाली आहेत। यात 8251 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। 54 जनावरे पुरात वाहून गेली असून 26812 हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालंय। यात भाजीपाला, सोयाबीन, धान, तूर, हळद या पिकांचा समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी दौरा केला, मात्र अद्याप कुठल्याही ठोस मदतीची सरकारनं घोषणा केली नाही। विदर्भाच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ठोस मदतीची अपेक्षा सरकारकडनं व्यक्त केली आहे। उदय तिमांडे आमचे नागपूरचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। गेल्या 5 दिवसांमध्ये पुरानं थैमान माजवलं होतं, खास करून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये। प्रशासनानं नेमकी संकटग्रस्त शेतकऱ्यांना, पूरग्रस्त लोकांना काय नेमकी मदत केलेली आतापर्यंत? सर, आता या गोष्टीला 5 दिवस होत आहे। आता हळूहळू जीवन जे आहे ते पूर्वपदावर येत आहे, मात्र अद्यापही जर मध्य प्रदेशमध्ये पावसाची संभावना जी आहे ते हवामान विभाग व्यक्त करत आहे। समजा मध्य प्रदेशमध्ये अजून पाऊस झाला आणि पुन्हा एकदा जर धरणांचा विसर्ग करायचा वेळ आला तर 5 दिवसापूर्वी जे संकट विदर्भावर कोसळलं होतं ते संकट आता पुन्हा एकदा विदर्भावर येईल का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय। खरं तर 5 दिवस आता या सगळ्या घटनेला झालेल्या आहेत। विरोधी पक्षनेते असो किंवा सरकारमधील मंत्री असो यांचे दौरे सुद्धा झालेला, पंचनामा करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे। मात्र ज्या पद्धतीनं कोकणामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीचं संकट आलं होतं त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील दौरा करून पॅकेजची घोषणा केली होती, मात्र विदर्भाच्या बाबतीत 5 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांना या बाबतीत वेळ मिळत नाही का? सर्वसामान्य माणसांची ही अपेक्षा आहे का? राजकीय व्यक्तींनी अपेक्षा व्यक्त करणं लोकांच्या वतीनं हे साहजिक आहे, पण सर्वसामान्य माणसांना वाटतं की कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला तसा विदर्भातल्या या संकटग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे। काय भावना आहे लोकांना? सर, अगदी नक्कीच हीच भावना आहे, कारण विदर्भातल्या सध्या पुरामुळे ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे ते शेतीतलं पीक जे आहे ते आता शेतकऱ्यांच्या हातात येणार होतं 15 दिवसानंतर, मग त्यात धानाचं पीक असेल, सोयाबीनचं पीक असेल, मात्र पुरामुळे जे आहे ते अवघं शेतच वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता अस्मानी आणि सुलतानी असे दोन्ही संकट जे आहे ते समोर राहिलेलं आहे। त्यामुळे निदान लॉकडाऊन मध्ये खचलेल्या शेतकऱ्यांना आता या पुरानी वाहून नेल्यानंतर सरकारने आता तातडीची काहीतरी मदत करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा। कारण धन्यवाद उदय, ही अपेक्षा रास्त आहे। विदर्भामध्ये केवळ पुराच्या संकटामध्ये घरं वाहून गेली नाही तर जनावरांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झालाय।